आया और सीधा मुझे मार दिया। आशुतोष मारा तो फिर सब मुझे मारने लग गए, जय रायचूरा, प्रतीक जोगी, अर्जुन, अन्य बहुत सारे जन थे उन लोग, तो सब उन लोग मुझे मारने गए। तो मेरे एक दोस्त थे उदित सिंह करके, वो बीच में आए मुझे बचाने। उसके बाद आप कहाँ आए? हम आए डॉनलाइन। आप कैसा है उस उनका फास्ट से? तभी तभी मतलब उस क्लब में कुछ नहीं हुआ था, क्लब में कुछ नहीं हुआ, नीचे क्लब के नीचे झगड़ा हुआ। हाँ। तो हम अपने डॉनलाइन आ गए, जान बचा के पुलिस वाले रुक गए। स्टिचेस हुए तो फायर समथिंग स्टिचेस है। कितने दिन से आप इस हॉस्पिटल में? तीन चार दिन पूरा। घर वालों को पता आपके साथ हादसा हुआ है? अब तक नहीं पता सर। अब तक पता नहीं, मतलब आपके घर वालों किसी को बताया नहीं आपको? नहीं सर। आपके मम्मी को भी पता नहीं? नहीं, भाई को पता, अभी वो बताऊंगा घर पे जाके। सब परेशान हो जाएंगे, उन लोग को कुछ प्रॉब्लम ना हो। मैं एक बार उनके साथ गया और उन्होंने मेरे को इतना मारा, पता नहीं क्यों, छुड़ाने के लिए मतलब सर इतना तो किसी को नहीं मानना चाहिए। इंटेंशन टू किल, मतलब आप सीधा हथियार से आप उस पर मार रहे हैं, आप इतने बड़े लोग, आप इतने बड़े पैसे वाले गुंडे लोग। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहरामध्ये दहशत कोणाची आहे? गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये गुन्हेगारी वाढते, परंतु ही गुन्हेगारी कोण करतोय? साहजिकच आहे, इकडचे काही जुने चेहरे। या चेहऱ्यांमध्ये प्रामुख्याने डॉन गल्लीतील एक नाव पुढे येतो, तो म्हणजे श्याम पेंडारी, आणि दुसरा नाव त्यांचा पुत्र अमित पेंडारी। या क्षणाला मी या रुग्णालयात आहे आणि या रुग्णालयात दोन तरुण ऍडमिट झालेले आहेत, त्यांचा उपचार सुरू आहे। 26 तारखेला धारदार शस्त्राने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। खरं तर याच्या मागे एका बिल्डर व्यावसायिकाला मारण्याचा प्लान रचला गेला होता, परंतु त्याला न मारता कुठेतरी त्याचे जे सहकारी आहे त्यांना मारलं। साहजिकच आहे, जेव्हा आपल्या सहकाऱ्यांना कोण मारत असेल तर आपण त्यांना वाचवायला जाऊ, आणि वाचवायला आल्याच्या नंतर त्याला मारण्याचा पूर्णपूर्ण प्लान होता, परंतु हा प्लान कुठेतरी फसलाय आणि सध्या हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला। आपल्या सोबत यावेळेला शुभम मिश्रा आणि उदित सिंह, ज्यांना मारहाण झालेली आहे, ते उपस्थित आहे। जाणून घेऊया 26 तारखेला नेमकं काय प्रकार घडला होता व उस दिन 26 तारीख को क्या घटना हुई थी। और सामने अन्य अमित पिंडारी, आशुतोष मिश्रा और 30 जन। सुतोष मिश्रा है वो बहुत डेंजरस आदमी है, उसके ऊपर ऑलरेडी मर्डर केसेस और अन्य बहुत है। तो वो अचानक मेरे को पकड़ा और बोलने लग गया, तू बहुत किरण जोशी के साथ रहता, आज तो तेरा मर्डर ही कर देता हूँ, ये वो ऐसा वैसा बिन मतलब का झगड़ा करने लग गया। उसने उसके साथ में गोलू करके कोई तो था, तो उसको बोला ये गोलू जा सामान लेके नीचे से, आज इसको डाल ही देते। तो वो गोलू और दो जन अन्य नीचे गए, तो मेरे एक दोस्त थे उदित सिंह करके, वो बीच में आए मुझे बचाने, तो सब उन्हें भी मारने लग गए। उधर ऑलरेडी श्याम पिंडारी और अन्य बहुत जन अब ग्राउंड पे खड़े थे। तो ये मिथुन पिंडारी करके एक है, वो आया सीधा कस के, मतलब उन लोग बोले क्या, उन लोग बोल रहे थे सब लोग क्या मार डाल इन लोग, इन दोनों भाई में आया। तो उतने में मिथुन पिंडारी आया भाग के, कुछ धारदार चीज लेके सीधा मेरे को बोला क्या, शुभम आज तो तू मारा, ऐसा मार डालूंगा ऐसा करके उन्होंने मुझे अटैक किया। कितने दिन से आप इस हॉस्पिटल में? चार दिन पूरा हो जाएगा सर। अभी क्या मांगे पुलिस प्रशासन से, क्या मांगे आप? सर उन लोग बहुत डेंजरस है, मैं एकदम मिडिल क्लास लड़का, मैं डेड ड्राइवर हूँ सर। आपके घर में कौन कौन रहता है? मैं, मेरे डैडी, मेरा भाई और मेरी मम्मी। तो आपके घर वालों को पता आपके साथ ये हादसा हुआ है? अब तक नहीं पता सर। अब तक पता नहीं, मतलब आपके घर वालों किसी को बताया नहीं आपने? नहीं सर। आपके मम्मी को भी पता नहीं? नहीं, भाई को पता, अभी वो बताऊंगा घर पे जाके। सब परेशान हो जाएंगे, उन लोग को कुछ प्रॉब्लम ना हो करके मैं उनको ये दूर, मॉम हार्ट पेशेंट है मेरी सर, तो उनको ये सबसे दूर रखा। दुर्दैव प्रकार आहे। आज आपण जर पाहिलं तर अमित पेंडारे याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, कोणाचं घर खाली करणं, जबरदस्तीने घर बळकावणं, क्रिमिनल माइंडेड लोकांना सोबत ठेवणं, धमकी देणं। एक प्रकारे आपण जर पाहिला तर 19व्या शतकातला जो मुंबईचा अंडरवर्ल्ड होता तो कुठेतरी वसई विरार मध्ये कोणाला तरी सुरू करायचा आहे का? खरं तर याच्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे। कुठेतरी आचोले पोलीस स्थानकातले जे पोलीस निरीक्षक आहेत बाळासाहेब पवार, त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, आणि ही जी सगळी मंडळी आहे ती आता मोकाट आहेत, स्वाभाविक आहे। अशा क्रिमिनल माइंडेड लोक, ज्याच्यामध्ये आशुतोष मिश्रा करून आहे, त्याच्यावरती ऑलरेडी 302 गुन्हा दाखल आहे, असं असताना ही लोक जर मोकाट सुटले असतील तर कुठे ना कुठेतरी
आज सामान्य माणसाला यांच्यापासून धोका आहे, म्हणून कुठे ना कुठेतरी पोलिसांनी यांच्यावरती गुन्हे अजून वाढवावे, यांना तडीपार करावा, यांच्यावरती जे गुन्हे आहेत त्याचा अधिक तपास करावा. आपल्या सोबत यावेळेला दुसरा एक तरुण आहे उदित सिंग म्हणून, जो शुभम ह्याला शुभम मिश्राला वाचवण्यासाठी गेला होता, त्यांनी शुभम मिश्राचा अर्धा मार खाल्लेला आहे, तो सुद्धा या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. खरं तर हा हल्ला बांधकाम व्यावसायिक किरण जोशी यांच्यावरती करण्याचं कट कारस्थान होतं, परंतु फुल प्रूफ प्लान असताना देखील गुन्हेगार कुठे ना कुठेतरी चुकी करतो आणि ती चुकी कुठे ना कुठेतरी अमित पेंढारीकडनं पण झालेली आहे. आता हे हिस्ट्री चेटर आहेत, पोलिसांच्या ताब्यातून हे नेहमीच कायद्याच्या कचाट्यात असताना कोर्टाच्या साह्याने बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर वसई विरारमध्ये आपली दहशत पसरवतात. आता ही सगळी जी मंडळी आहे ती सामान्य आहे, त्याच्यामध्ये खास करून शुभम मिश्रा जो आहे हा तरुण 23 वर्षाचा आहे आणि त्याच्याबरोबर जे काही घडलेलं आहे आज तो या ठिकाणी ऍडमिट आहे, या ठिकाणी चालू आहे. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की त्याच्या आई वडिलांना माहिती नाहीये की शुभम इथे आहे. आणि किरण जोशीचा जर म्हटलं तर किरण जोशी एक बांधकाम व्यावसायिक आहे, कुठे ना कुठेतरी त्याच्या जीवाला पण धोका आहे, याच्यामध्ये आपण तिला मात्र शंका नाही. आणि कुठे ना कुठेतरी पोलिसांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, या घटनेमागे कोणाचा मोठ्या व्यक्तीचा हात नाही ना, याची चौकशी पोलिसांनी करावी. आणि हे जे गुन्हेगार आहेत जे आता मोकाट आहेत, वॉन्टेड आहेत, त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी शोधावं, त्यांचा जामीन नाही झाला पाहिजे. आणि जर जामीन झाला तर कुठे ना कुठेतरी अशा गुन्हेगार वृत्तीची लोक तडीपार करणं काळाची गरज आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.